23 नोव्हेंबर 2019 महाराष्ट्रातली राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली आणि राजभवनात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा शपथविधी पार पडला. सर्वोच्च न्यायालयामधली कायदेशीर लढाई, युक्तिवाद, राजकीय शहकाटशह, आरोप प्रत्यारोप असं सगळं होऊन महाराष्ट्रामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. तेव्हापासून गेलं वर्षभर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं नाव देखील सातत्याने चर्चेत आहे. भाजपला अनुकूल भूमिका घेत असल्याचे आरोप, कधी आपल्या सरकारच्या निर्णयावरती घेतलेले आक्षेप, भाजप नेत्यांपासून अगदी कंगना राणावत, पायल घोष सारख्या अभिनेत्रींच्या भेटीगाठी असे अनेक मुद्दे होते ज्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण होत असताना याच प्रश्नांचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न. 22 नोव्हेंबर 2019 संध्याकाळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची बैठक झाली आणि त्यानंतर शरद पवारांनी उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील असं जाहीर केलं. पण त्यानंतर अवघ्या 12 तासात पार पडलेल्या शपथविधीने महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळीच कलाटणी मिळाली. भाजपनं केलेल्या या सत्ता स्थापनेच्या प्रयोगावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालंच, पण या शपथविधीमधली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भूमिका देखील वादात सापडली. राज्यपाल आधी इतके दिवस थांबले होते, तर मग अचानक पहाटे राष्ट्रपती राजवट उठवण्याचा निर्णय घेण्याची घाई त्यांनी का केली? महाराष्ट्रात राष्ट्रीय आपत्तीसारखी परिस्थिती होती का? असं म्हणत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी टीका केली. सी विद्यासागर राव यांचा राज्यपाल पदाचा कार्यकाळ 30 ऑगस्ट 2019 संपला आणि त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदी भगतसिंह कोश्यारी यांची नेमणूक केली. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती कोश्यारी यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. राज्यपालांच्या राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या निर्णयावरती त्यावेळी आक्षेप घेण्यात आले होते. याविषयी बोलताना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्राध्यापक अशोक चौसाळकर सांगतात, राज्यपालांनी घाई केली हे खरं आहे. शिवसेनेनं राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेचा दावा केला होता आणि यादी सादर करण्यासाठी मुदतही मागितली होती, मात्र राज्यपालांनी त्यांना एका दिवसाचाही वेळ दिला नाही. वास्तविक पाहता सरकार स्थापन होत असेल तर राज्यपालांनी त्यासाठी आवश्यक वेळ देणं गरजेचं होतं. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यपाल आणि सरकारमधल्या संघर्षाची नांदी ही मंत्रिमंडळाच्या शपथविधी कार्यक्रमामध्येच पाहायला मिळाली होती. महाविकास आघाडी सरकारला सत्तेत येऊन काही महिनेच झाले असताना जगभरामध्ये कोरोना संसर्गाचं संकट उभं ठाकलं. सरकारी पातळीवरनं कोरोनाच्या संदर्भात उपाययोजना केल्या जात असतानाच कोरोनाविषयीच्या प्रशासकीय कामांमध्ये राज्यपालांकडनं हस्तक्षेप होत असल्याचे आरोपही करण्यात आले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लॉकडाऊन नंतर परप्रांतातल्या मजुरांना रहिवास आणि अन्न मिळण्याबद्दल जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांची वेगळी बैठक घेतली होती आणि काही आदेश देखील दिले होते. राज्य सरकारने जून महिन्यात कोरोनामुळे विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करायचा निर्णय घेतला होता. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारच्या परीक्षेऐवजी श्रेणीच्या निर्णयाला प्रलंबित ठेवत विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे सर्व काही होईल असं म्हटलं होतं. यावर आक्षेप घेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निर्णय प्रक्रियेची 2 केंद्र निर्माण होणं योग्य नसल्याचं म्हटलं होतं. कोरोना काळात प्रार्थनास्थळं उघडण्याबद्दल मागणी होत असताना राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं एक पत्र वादाच्या घोऱ्यामध्ये सापडलं होतं. या पत्रामध्ये राज्यपालांनी म्हटलं होतं, तुम्ही हिंदुत्वाचा पुरस्कार करता, मात्र मला असा प्रश्न पडतो की तुम्हाला दैवी पूर्वसूचना मिळाली आहे की काय? तुम्ही वेळोवेळी राज्यातली प्रार्थनास्थळं उघडणं पुढे ढकलता का? तुम्ही अचानक सेक्युलर झाला आहात? ज्या शब्दाचा तुम्ही तिरस्कार करत होतात. राज्यपालांनी लक्ष्मण रेषा ओलांडल्याचं मत BBC मराठीशी बोलताना घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी व्यक्त केलं होतं. ते म्हणाले होते, राज्यपालांना बहुधा सेक्युलर शब्दाचा अर्थच कळला नाही, त्यामुळे त्यांचा गोंधळ झाला असावा. व्यक्ती हिंदू असो किंवा कोणत्याही इतर धर्माचा, तो सेक्युलर असू शकतो. राज्याला कोणताही धर्म नसतो. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याप्रमाणे वागायचं असतं. मुख्यमंत्र्यांना सल्ले द्यायचे नसतात. या वर्षभराच्या गेल्या काळामध्ये अनेक नेत्यांनी राज्यातल्या प्रश्नांसाठी राज्यपालांची भेट घेतली. मनसे नेते राज ठाकरे यांनी वाढीव वीज बिल आणि दूध दराच्या प्रश्नावरती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली,
तर देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि भाजपच्या इतर नेत्यांनी देखील कोरोना आणि राज्यातल्या इतर प्रश्नांवरती थेट राज्यपालांची भेट घेतली होती. भाजप नेते नारायण राणे यांनी तर राज्यपालांची भेट घेऊन कोरोनाचा प्रश्न हाताळण्यामध्ये महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याची टीका करत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणीच केली होती. अपक्ष आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती राज्यपालांची भेट घेतलेली होती. मुंबई महानगरपालिकेकडनं अभिनेत्री कंगना राणावत हिच्या वांद्र्यामधल्या कार्यालयाच्या अनधिकृत बांधकामावरती कारवाई करण्यात आली आणि त्यानंतर कंगनांनी देखील राजभवनावरती जात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. या भेटीघाटींमुळेच राजभवन हे समांतर सत्ता केंद्र बनतंय का असा प्रश्न उपस्थित व्हायला लागला होता. त्याबद्दल बोलताना ज्येष्ठ पत्रकार संजय मिस्किन यांनी BBC मराठीशी बोलताना सांगितलं, राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असले तरी राज्यपालांनी मंत्रिमंडळाच्या समन्वयाने काम करणं अपेक्षित असतं, कारण मंत्रिमंडळ हे लोकांनी निवडलेल्या प्रतिनिधींचं असल्याने त्यांचे अधिकार सर्वोच्च असतात. पण गेले वर्षभर सरकारने घेतलेल्या वेगवेगळ्या निर्णयांवरती राज्यपालांनी सरकारला सतत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. एकूणच राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असले तरी सरकार आणि राज्यपालांमध्ये समन्वय दिसत नाहीये. हे राज्याच्या स्थैर्यासाठी घातक आहे. एप्रिल महिन्यामध्ये राज्य कॅबिनेटने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची राज्यपालांनी विधान परिषद सदस्य म्हणून नियुक्ती करावी अशी शिफारस केली होती, मात्र राज्यपालांनी याबाबत निर्णय घेतला नव्हता. विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांचा कार्यकाळ हा जूनमध्ये संपलेला आहे आणि त्यासाठीच्या नवीन सदस्यांच्या नावांची यादी ही सरकारने राज्यपालांना दिलेली आहे. ही यादी मंजूर करण्यासाठी सरकारने राज्यपालांना 15 दिवसांची मुदत दिली होती. 21 नोव्हेंबरला ही मुदत संपली आहे, पण राज्यपालांनी मात्र या यादीला मंजुरी दिलेली नाहीये. यासारख्याच देशविदेशातल्या आणि महाराष्ट्रातल्या घडामोडी वाचण्यासाठी BBC मराठीला नक्की भेट द्या आणि सोबतच आम्हाला सोशल मीडियावरती लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉलो करायला विसरू नका.